राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या बेटावरील शाहूकालीन बेनजीर विला धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या या ठिकाणी राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मुख्य भिंतीसमोर आणि पाण्याच्या मधोमध जलाशयामुळं एक बेट निर्माण झालंय या टेकडीवरच राजर्षी शाहू महाराजांच्या काळात धरण बांधकामावर देखरेख करण्यासाठी छोटीशी वास्तू बांधली या वास्तूला बेनझीर व्हिला असं नाव देण्यात आलं ही वास्तू कालांतरानं धरण पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या वेढ्यात सापडल्यानंतर दुर्लक्षित राहिली एकोणीसशे पंचावन्नपासून आज अखेर एकोणीसशे बहात्तर दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस साली बेनझीर व्हिला खुला झाला तर यंदाही पावसानं ओढ दिल्यानंतर बुधवारपासून हा परिसर खुला झाला चुना आणि वाळूतील हे आकर्षक आणि बांधकाम मजबूत आहे मात्र आजपर्यंत ही वास्तू दुर्लक्षित राहिली आहे वादळ वाऱ्यामुळं वास्तूवरील छप्पर उडून गेले बेनझीर व्हिला खुला झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं येतात चार वर्षानंतर खुल्या झालेल्या या वास्तूकडे जाण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर चालत जावं लागतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात चढउतारही आहेत पर्यटक ही, आहे। ही वास्तू पाहण्याकडं गर्दी करत असले तरी पावसाअभावी पाण्यामुळे रिकामं झालेलं धरण हा देखील चिंतेचा विषय आहे